अभिमान संस्कृतीचा, ह्यास परिवर्तनाचा, वर्तमानातील समस्यांचा परखड वेध घेण्यासाठी पहा फक्त संकल्प न्यूज मराठी। नमस्कार, मी ईशा, आपण पाहताय संकल्प न्यूज मराठी। काल म्हणजेच दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडला। यंदाच्या या सोहळ्यासाठी 12 राज्यांचे चित्ररथासाठी सिलेक्शन करण्यात आले होते, ज्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचा देखील समावेश करण्यात आला होता। आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत महाराष्ट्र राज्याने पर्यावरणात आतापर्यंत केलेली प्रगती या चित्ररथाच्या माध्यमातून दर्शवण्यात आली। या चित्ररथामध्ये आपल्या महाराष्ट्राचे प्रसिद्ध नैसर्गिक जागतिक वारसास्थळ असणाऱ्या कास पठाराने अभिमानास्पद स्थान घेतले। ही गोष्ट सर्व सातारकरांसाठी निश्चितच अभिमानाची अशीच आहे। त्यासोबतच आता या पुढील काळात आपल्याला पर्यावरण संरक्षण, पर्यावरण संवर्धन, जैवविविधता जोपासणे या गोष्टींकडे लक्ष देणे किती गरजेचे आहे हे देखील आपल्याला या माध्यमातून लक्षात आले। पाहूयात या चित्ररथाची खास झलक। Approaching the saluting days now, the state of Maharashtra showcasing biodiversity and biosymbols of the state. Inspired by achievements at 75 under the Azadikaamrutmahotsav, it depicts the state's 5 biosymbols, peculiar environmental sites, special flora and fauna. Vanaraicha Raja Amba Damana Ani Mast Shekaru हरियालाचे रूप देखणे निळे जांभळे फूल पाखरू अथांग सागर रम्य किनारे सह्याद्रीचे उंच खडे गवत फुलांच्या रंगांवरती महाराष्ट्राचा जीव जडे जपतो आम्ही जैव वारसा जपतो आम्ही वसुंधरा झाडे लावू झाडे जगवू हाच आमचा धर्म खरा आपल्या विभागातील अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पाहत रहा यूट्यूब सर्च लिस्ट मध्ये सर्वात टॉपवर सर्च होणारे चॅनल संकल्प।